नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज नऊ जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले पारनेर येथील शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतले आहेत मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यानंतर सेनेत थांबण्याचा निर्णय झाल्याचे या नगरसेवकांनी म्हटले आहे या नगरसेवकांनी आपल्या अडचणींसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे माजी आमदार विजय आवटी यांना साईड ट्रॅक करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती मागविली आहे नाशिक संगमनेर पुणे शहराला जोडणाऱ्या रेल्वे मार्ग प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली प्रस्तावाला राज्य शासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे भंडारदरा धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत आहे यंदा एकट्या जून महिन्यात विद्युत गृह क्रमांक एकमधून तब्बल पंच्याहत्तर लाख सोळा हजार सहाशे युनिट तर विद्युत गृह क्रमांक दोनमधून बावन्न लाख बत्तीस हजार अशी एकूण एक कोटी सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे युनिट वीज निर्मिती झाली हा आतापर्यंतचा विक्रम आहे गेले काही वर्ष धरणात या काळात पाणी नसल्याने वीज निर्मिती बंद असते पण यंदाचे वर्ष अपवाद ठरले आहे सीताराम पाटील गायकर यांच्यासाठी आपण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद सोडले असा गौप्यस्फोट माजी मंत्री व जिल्हा बँक संचालक शिवाजी कर्डिले यांनी केला आहे अकोले तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत आहे म्हणून चेअरमन पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती नामदार बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिसड यांनी गायकर यांना संधी दिली असे ते म्हणाले अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बँक पदाधिकाऱ्यांचा बुधवारी सत्कार झाला यावेळी ते बोलत होते सध्या वाऱ्याची दिशा बदलली असून पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत ही स्थिती दोन तीन दिवसात बदलण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल व यंदाही मुळा धरण वेळेआधी पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे मोहनराव देठे यांनी व्यक्त केला आहे बुधवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत सत्तावीस जणांची भर पडली तर खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत सहा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्याचा एकूण आकडा सातशे अठ्ठावीस झाला आहे दरम्यान संगमनेर तालुक्यात सर्वाधिक आकडा बाधित आढळून आले आहेत त्यापाठोपाठ पारनेर तालुक्यातील चार तर शेवगा तालुक्यातील पाच जणांचा यात समावेश आहे बुधवारी सव्वीस जणांनी करोनावर मात केली यामुळे करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या चारशे एक्क्याऐंशी झाली आहे श्रीरामपूर शहरातील तीन जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे तालुक्यात करोनाबाधितांची एकूण संख्या अडतीसवर पोहोचली अद्याप पंचवीस जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने आज गुरुवार नऊ जुलैपासून पुकारलेल्या चार दिवस श्रीरामपूर बंदला शहरातील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे हा एकतर्फी निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे फलकही शहरात लावण्यात आले व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय घेतल्याचा दावा व्यापारी असोसिएशनने केला आहे या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यातील मतभेद मात्र चवाट्यावर आले आहेत राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात बुधवारी तिघेजण करोनाबाधित आढळले राहता तहसीलदारांनी रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे विनापरवाना ठाणे जिल्ह्यात जाऊन पुन्हा घरी परतणाऱ्या राहुरी तालुक्यातील पाथरे खोर्देतील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला दा। कोविड काळातील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे करोना काळात अपंगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत तसेच जिल्ह्याचा रोजगार हमीचा पुरवणे आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार